नमस्कार, मी शनाया शेख, दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली उत्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कुंचल्यातील जादूचा पुण्यातील तरुणांनी घेतला अनुभव. केरळला दिल्या जाणाऱ्या मदतीला GST लावू नये. भारी बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची मागणी. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या जुन्या पुणे मुंबई महामार्गावरील दापोडे ते निगडी BRT मार्ग होणार सुरू. आणि देवभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केरळसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाकडून मदतीचा हात. आता बातम्या सविस्तराने. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कुंचल्यातील जादू आज पुण्यातील तरुणांनी प्रत्यक्ष अनुभवली आहे. पुणे हाट आयोजित कला उत्सव प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यासाठी राज ठाकरे उपस्थित होते तेव्हा त्यांच्या कुंचल्यातील जादूचा अनुभव उपस्थितांनी घेतला आहे. पतंजली भारतात आम्ही एक बावळटा सूर्य म्हणून दाखवत पाहिलं असेल की तुम्हाला आणि त्यावेळेला मी भुवयांपर्यंतचे अटलजी मी त्याच्यामध्ये दाखवले होते ते मी आज पूर्ण करतो. पुणे हाट कार्यक्रमादरम्यान एखादं व्यंगचित्र काढून दाखवं असा हट्टच तिथल्या तरुणाईने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे धरला. राज यांनी त्यांना नाराज केलं नाही, त्यांनी पेन्सिलने आउटलाईन काढून घेत त्यांनी काही मिनिटातच माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यांचं रेखाचित्र साकारलं तेव्हा या कलाविष्काराला उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली आहे. महापुरामुळे 10 लाख लोक 6000 छावण्यांमध्ये राहत आहेत. सध्या महाराष्ट्र शासनाकडून दिली जाणारी मदत कमी पडतेय. राज्यातील अनेक नागरिक संस्था वस्तू आणि निधी स्वरूपात मदत करण्यास इच्छुक आहेत, मात्र नागरिकांकडून दिल्या जाणाऱ्या मदतीवर GST लावू नये अशी मागणी भारी बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. केरळ राज्यावर कोसळलेली आपत्ती अतिशय वाईट आहे. सध्या शासनाकडनं मदत पुरवली जात असली तरी ती कमी पडत आहे. प्रत्येक आपत्तीवेळी महाराष्ट्र मदतीसाठी पुढे असतो, त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केरळच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून आवश्यक मदतीची माहिती घेऊन त्या स्वरूपात मदत करावी. केरळमध्ये सुमारे 17 लाख घरे पडली आहेत, त्यामुळे महाराष्ट्र सरकारने काही घरे बांधून देण्याची जबाबदारी घ्यावी. महाराष्ट्रातनं केरळ येथे केल्या जाणाऱ्या मदतीवर GST लावू नये असं मत प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी व्यक्त केलंय. केरळमधली परिस्थिती ही अत्यंत वाईट आहे. जनतेला असणारं अपील करण्यात येत आहे की त्यांनी सरळ हाताने मदत केली पाहिजे. अनेक घरं त्या ठिकाणी नादुरुस्त झालेली आहेत किंवा खाली पाडावी लागतील आणि पुन्हा रिबिल्ड करावी लागतील. जसा भूकंप होतो अशा वेळेस आपल्याला असणारं घरं पडलेली आपल्याला दिसतात, परंतु एखाद्या वेळेस पूर आला की त्यावेळेस घरामध्ये पाणी गेलेलं आपल्याला दिसतं. पण पाणी जसं ओसरत जातं तसं असणारं ही घरं कोसळतात अशी असणारी परिस्थिती आहे. परंतु जे काही शासनामार्फत पुरवल्या जात आहे, म्हणजे एअर ड्रॉपिंग केलं जात आहे, ड्रायफ्रूट्स असेल किंवा असणारं सकस अन्नसुद्धा जे पुरवल्या जात आहे ते प्रॉपरली खाण्यासाठी ज्या प्लेट्स पाहिजेत त्याही नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून मुख्यमंत्र्यांना माझी असणारी विनंती आहे केरळाच्याही आणि महाराष्ट्राच्या अनेक लोकांना असणारं भरीव मदत त्या ठिकाणी करायची आहे. त्याच्यामुळे प्रत्येक वेळेस महाराष्ट्रातून असणारं आम्ही एवढी घरं बांधून देऊ असं असणारं जे आश्वासन जातं ते ह्यावेळेसही गेलं पाहिजे असं मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करतोय. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या जुन्या पुणे मुंबई महामार्गावरील दापोडे ते निगडी या BRT मार्गावरील बंदी न्यायालयाने उठवली आहे. प्रायोगिक तत्वावर 2 महिने BRT बस सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे, त्यामुळे हा BRTS मार्ग तात्पुरता का होईना ते शुक्रवारपासून सुरू करण्यात येणार असल्याचं आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितलंय. मात्र या रस्त्यावर मेट्रोचं काम सुरू असल्याने BRT धावणार कशी हा प्रश्न उपस्थित होतोय. 2 महिन्यानंतर न्यायालयाला अहवाल सादर करून कायमस्वरूपी बस चालू करण्याबाबत प्रयत्न करण्यात येणार आहेत. तसेच निगडे येथील बस टर्मिनलचे उद्घाटन देखील शुक्रवारी करण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. नागरिकांना विना अडथळा जलद प्रवास करता यावा, प्रदूषण मुक्तीसाठी सार्वजनिक वाहतुकीचा जास्तीत जास्त उपयोग व्हावा यासाठी बस रॅपिड ट्रान्झिट सिस्टम अर्थात BRT मार्ग उभारण्यात आले आहेत. गेल्या 9 वर्षापासून मुंबई पुणे मार्गावरील निगडे ते दापोडी या 14.5 किलोमीटर लांबीच्या मार्गावर BRTS सेवा सुरू करण्याचा प्रकल्प रेंगाळला आहे.
न्यायालयाने BRTS बस सुरू करण्यास नुकताच हिरवा कंदील दर्शवला आहे. त्यानुसार शुक्रवारपासून या मार्गावर बस धावणार आहे. 2 महिन्यानंतर न्यायालयाला अहवाल सादर करून कायमस्वरूपी बस चालू करण्याबाबत प्रयत्न करण्यात येणार असल्याचं आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्पष्ट केलंय. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. देवभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केरळमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे हजारो लाखो परिवार विस्थापित झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र राज्यासह देशभरातून केरळ देवभूमीला मदत केली जाते. पुरामुळे 10 लाखापेक्षा जास्त नागरिकांची सोय निवारा शिबिरात केली गेली असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अनेक ठिकाणी मदत केंद्र आणि निवारा शिबिरे सुरू केली आहेत. त्यासाठी आवश्यक असणारे धान्य आणि साफसफाई साहित्याने पूर्ण भरलेले 3 ट्रक पिंपरी चिंचवडमधील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाकडून केरळमधील पूरग्रस्तांसाठी रवाना करण्यात आले आहेत. केरळमधील स्वयंसेवकांच्या मागणीनुसार तातडीची गरज म्हणून निवडक वस्तू जमा करण्याचं आवाहन स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाने केलं आहे. त्यास अनुसरून पिंपरी चिंचवडमधील नागरिकांनी व्यक्तिगत पातळीवर तसेच विविध संस्था, कंपनीतील कामगार, विद्यार्थी यांनीही मोठ्या प्रमाणात साहित्य जमा केलं आहे. रोटरी क्लब ऑफ निगडी यांनी 6 टन तांदूळ, डाळी याबरोबरच औषधे, साफसफाई साहित्य, ताटवाट्या, बादल्या, नवीन टी शर्ट, साबण इत्यादी साहित्य उपलब्ध करून दिलं आहे. ट्रकमध्ये भरून केरळकडे रवाना करण्यात आले. केरल में जो नैसर्गिक आपत्ति आई है, हम सब इंडियन है, हम सब भारतीय है, केरल को दुख यानी कि पूरे भारतवर्ष को दुख ये समझकर यहाँ के राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के विचारधारा पर चल रही स्वतंत्रवीर सावरकर मंडल ने यहाँ लोगों को आह्वान किया था. तो रोटरी क्लब ऑफ निगड़ी यहाँ के सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्र के सब लोगों ने यहाँ बहुत मदद भेजी है और 3 ट्रक जो माल जहाँ वो जरूरत ज़्यादा है वो उसकी लिस्ट लेके हमने ये माल तैयार किया है और ये 3 ट्रक माल हम भेज रहे हैं. आता वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर तुम्ही पाहत रहा दिमान न्यूज. ज्येष्ठांसाठी ॲडल्ट डायपर घरपोच आणि योग्य किमतीमध्ये देणारी एकमेव कंपनी डायपर टू होम. या कंपनीची ॲडल्ट डायपर्स, पुल ऑन अंडरवेअर, पॅन्ट लाइनर्स, पॅड्स, अंडर पॅड्स, क्रीम्स, क्लीनर्स आणि वाईप्स यासह विविध डायपर ब्रँडचा पुरवठा एका छताखाली पुरवणारी कंपनी डायपर टू होम. ही सर्व उत्पादने www.diapertohome.com या संकेतस्थळावर संपर्क साधून अथवा 0918684655 आणि 0931031434 या नंबरवर संपर्क साधून फ्री होम डिलिव्हरी मिळू शकता. डायपर टू होम. लहान बाळापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच काही ना काही कारणासाठी इंजेक्शन घ्यावे लागतात. इंजेक्शन मुळे होणाऱ्या वेदना असह्य होतात, पण आता काळजी करू नका, कारण एश इंटरनॅशनलने कूलसेन्स हे पेन नर्बिंग ऍप्लिकेटर बाजारात दाखल केलं आहे. या डिव्हाइस मध्ये इंजेक्शन देण्याच्या भागाला थंडावा देण्याची आणि तो भाग काही क्षणासाठी सुन्न करण्याची क्षमता आहे, ज्यामुळे इंजेक्शन देताना वेदना होत नाहीत. डायलिसिस रुग्ण, केमोथेरपी व्यवस्थापन, चेहऱ्यावरील बोटेक्स इंजेक्शनसाठी कॉस्मेटिक सर्जरी व डर्मॅटॉलॉजी, ऑप्थॉमॉलॉजिस्ट, ENT सर्जन, जनरल सर्जन यांना स्थानिक रुग्णांना विविध लहान उपचारांसाठी भूल देताना पॅथॉलॉजीद्वारे ब्लड कलेक्शनसाठी किंवा रक्तदान शिबिरादरम्यान कूलसेन्सचा प्रभावीपणे वापर केला जातो. कूलसेन्स हे पेन नर्बिंग ऍप्लिकेटर बाजारात सर्वत्र उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी 99 30 90 35 13 या क्रमांकावर संपर्क साधावा. नंबर पुन्हा एकदा ऐका, 99 30 90 35 13. Cool Sense. It makes perfect sense to lose the sense of pain. इंडिया से आए भरे भरे दाने वाले सोने जैसे गेहूं से बना पिकॉक आटा. ये 100% होल व्हीट से बना चक्की का ताजा आटा है, जिसमें मैदे की कोई मिलावट नहीं है, इसीलिए आपको मिलता है गेहूं की रोटी का असली स्वाद और मजा. निर्माता अल आदिल ट्रेडिंग कंपनी और फ्लोर मिल्स, बार दुबई, अबू धाबी और शारजा. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पुणे मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँकेची 94वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज संपन्न झाली आहे. सध्याच्या परिस्थितीत कोणताही आर्थिक व्यवहार करणाऱ्या संस्थेचं नेतृत्व करणं सध्या अवघड बनले, कारण सध्या मोठ्या मोठ्या राष्ट्रीयकृत बँका अडचणीत आल्या आहेत.
मोठ्या रकमेची कर्ज दिल्यामुळे ती वसूल न करता आल्याने त्याचबरोबर सायबर क्राईममुळे बँकांना मोठं नुकसान होत आहे. या परिस्थितीत देखील आपण आपल्या बँकेचा विश्वास आणि दर्जा राखून ठेवण्यात यशस्वी झालो आहोत अशा भावना बँकेचे अध्यक्ष प्रसन्न जगताप यांनी यावेळी व्यक्त केल्या. खर तर सध्याच्या परिस्थितीत कुठलाही आर्थिक व्यवहार करणाऱ्या संस्थेचे नेतृत्व करणे हे सर्वात अवघड आव्हान आहे. सध्याच्या मार्केटिंग परिस्थितीत अनेक राष्ट्रीयकृत बँका आणि प्रायव्हेट बँकाही अडचणीत आल्याचे आपल्याला दिसून येते. बाजारातील मंदीमुळे सर्व क्षेत्रातील बँकांचे मोठ्या प्रमाणात एनपीए वाढले आहे. तर मोठ्या कर्जदारांनी मोठी कर्ज दिल्यामुळे अनेक नामांकित बँका आज अडचणीत आल्या आहेत. याशिवाय सायबर क्राईमद्वारे अनेक बँकांमध्ये मोठे घोटाळे झालेले आपणास दररोज पेपरमधून वाचायला मिळतात. आणि यात आणखी भर म्हणून रिझर्व्ह बँकेने सहकारी बँकांबद्दलचे धोरण, त्यामुळे खऱ्या अर्थाने सहकारी बँकांचे नेतृत्व करणे हे अत्यंत आव्हानात्मक वाटते. या प्रसंगी उपाध्यक्ष अजित खेस, प्रदीप मिसाळ, अंकुश काकडे, विजय शेवाळे, रावसाहेब खंडागळे, हेमंत जगताप आदी मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्र राज्यासह देशभरातून केरळवासियांना मदत केली जाते. केरळ पूरग्रस्तांना आर्थिक मदतीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने आज पुणे शहरात निधी संकलन अभियानाचं आयोजन करण्यात आलंय. यावेळी शहरातील सिग्नलवर विविध दुकानात जाऊन मदत निधी जमा करण्यात आलाय. नागरिक सुद्धा केरळवासियांना सढळ हाताने मदत करत असल्याचं चित्र पाहायला मिळाले. वेगवेगळ्या स्तरातून मदत होत असली तरी ती अपुरी असून निधी संकलनाद्वारे सर्वांनी सढळ हाताने मदत करावी असं आवाहन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पुणे शहर अध्यक्ष अशोक शिरोळे यांनी केलंय. वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या बातम्या येतात टीव्हीला, चॅनलला जे बातम्या दाखवल्या जातात की विदेशातनं एवढी मदत येणार आहे, तेवढी मदत येणार आहे, परंतु ती संपूर्ण मदत ही अपुरी स्वरूपाची आहे. किमान त्या ठिकाणी 30,000 कोटीचं तरी नुकसान झालेलं आहे आणि ही तुटपुंज्या मदतीने काय होणार नाही. तर याकरिता सर्व भारतीयांचं आणि पुणेकरांचं एक कर्तव्य आहे की त्यांनी या निधी संकलनामध्ये आपल्यावरच अशी आपत्ती ओढवलेली आहे हे सर्व दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून सर्वांनी सढळ हाताने मदत करावी ही सर्वांना कळकळीची विनंती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शहर शाखेच्या वतीने करण्यात येत आहे. बहीण भावाच्या नात्याचा पवित्र सण म्हणजे रक्षाबंधन. या रक्षाबंधनाच्या निमित्तानं बाजारांमध्ये विविध राख्या उपलब्ध झाल्यात. राखी पौर्णिमा हा सण काही दिवसांवर आल्याने बाजारपेठेत राख्या घेण्यासाठी गर्दी पाहायला मिळते. यावर्षी मात्र वैशिष्ट्य ठरत आहे ते चॉकलेट राख्या घेण्याचं. लहान मुले मुलींमध्ये या राख्यांचं विशेष आकर्षण पाहायला मिळते. त्यांनी या राख्या खरेदी करण्याकडे रस दाखवलाय. पुण्यातील गणेश मूर्ती यांच्या चॉकलेट बेकरीमध्ये सध्या या चॉकलेटच्या राख्या उपलब्ध आहेत. यामध्ये मुलांच्या राख्या, कार्टूनचे फोटो लावून खाली चॉकलेट तयार करण्यात आलेल्या राख्या पाहायला मिळतात. पाहूयात याचीच ही एक झलक. खेळण्यासाठी प्रशस्त साधन सामुग्री हे सर्व पाहून आपल्याला ही शाळा इंटरनॅशनल शाळा आहे की काय असा भास होत असेल. मात्र ही आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा. चाकण एमआयडीसी मध्ये 2012 पासून सुरू झालेल्या कॉर्निंग कंपनीने या शाळेचा चेहरा मोराच बदलून टाकलाय. शाळेची इमारत ही पडक्या स्वरूपात असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आणि इमारतीचा प्रश्न ऐरणीवर होता. मात्र सामाजिक बांधिलकी दाखवत कॉर्निंगने 1-2 वर्ग नव्हे तर थेट शाळा नव्याने बांधून देण्याचा निर्णय मागच्या वर्षी घेतला. बघता बघता या शाळेचा काय काया पालटच झाला. आज या अद्ययावत इमारतीचं उद्घाटन कंपनीच्या मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. चिमुकल्यांसाठी इमारतीवर अक्षरमाला देखील काढण्यात आली आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी वर्गांची संख्या सुद्धा वाढवण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्यांसाठी ई लर्निंग सुविधा उपलब्ध करून विद्यार्थ्यांना आजच्या जगाशी कनेक्ट केलंय. कॉर्निंग में हम हमेशा यही कोशिश करते हैं कि अपने वातावरण का संरक्षण करें, जिम्मेदार व्यवसाय एवं निर्माण प्रणाली और अपने आसपास के समुदाय का समर्थन करके हम कुछ सकारात्मक बदलाव ला पाए. हम निरंतर यह प्रयास करते आए हैं कि हम सामाजिक रूप से एक जिम्मेदार ब्रांड बने, जिसके लिए हम नए नए इनोवेशन का प्रयोग भी करते हैं. माननीय शरद बुटे साहेबांच्या प्रेरणेतून आणि या गावाच्या सर्व सदस्य, सर्व तरुण वर्ग, युवा वर्ग यांच्या प्रयत्नातून, आमच्या शाळेच्या सहकार्यातून
आणि कॉर्निंग कंपनीने जो सीएसआर मधून जे सामाजिक बांधिलकीची जाणीव किंवा समाजासाठी आपण काहीतरी करायचंय ही जाणीव ठेवून कॉर्निंग कंपनीने अतिशय नाविन्यपूर्ण अशी उत्साहीपूर्ण इमारत या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांना प्राप्त करून दिली, म्हणून आमच्या शिक्षण विभागाच्या वतीनं आणि सर्व सन्माननीय सदस्यांच्या वतीनं मी सर्वप्रथम कॉर्निंग कंपनीचं धन्यवाद देतो आणि त्यांचे आभार मानतो। सामाजिक उपक्रम राबवून यापुढेही गावाचा आणि इतर घटकांचा विकास करणे हे कॉर्निंग कानूनची प्रमुख उद्दिष्ट असल्याचं मत अमित बनसल यांनी यावेळी व्यक्त केलंय। प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमा न्यूज, पिंपरी चिंचवड। ग्रामीण आणि शहरी भागातील दुचाकी चोरून त्या कमी किमतीत विकणाऱ्या टोळीला भोजरी पोलिसांनी जेरबंद केलंय। त्याच्याकडून 8,55,000 रुपयांच्या 20 दुचाकी हस्तगत केल्या। या प्रकरणी 5 जणांना अटक केली असून त्यापैकी 3 पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। ग्रामीण आणि शहरी भागातील घरासमोरील तसेच रस्त्यावर पार्क केलेल्या दुचाकी हँडल लॉक तोडून आरोपी चोरायचे। दुचाकी ग्रामीण भागात तसेच शहरी भागात कमी किमतीत विकायचे, तर यातील काही आरोपी हे दुचाकी वापरून सोडून द्यायचे अशी माहिती भोसरी पोलिसांनी दिली आहे। रामेश्वर विलास खंदारे, अनिल तबा काळे, ओंकार रमेश चव्हाण, रामेश्वर परमेश्वर भिसे असं अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। यातील एक बुलेट ही भोसरी पोलीस कर्मचाऱ्याची असून आता ते सेवानिवृत्त झाले आहेत। भोसरी पोलिसांनी 5 आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून एकूण 20 दुचाकी हस्तगत केल्या असून त्यांची किंमत 8,55,000 रुपये आहे। त्याचबरोबर भोसरी पोलिसांनी 11 गुन्हे त्यांच्याकडनं उघडकीस आणले आहेत। वाहन चोरी संदर्भात जे काही इन्स्ट्रक्शन दिले होते, जे काही सूचना दिल्या होत्या, त्या सूचनांमुळे 2 टीम्स तयार करून त्या 2 टीम्सच्या आधारे काही संशयित मोटरसायकलवरती आरोप मिळाले होते। मग त्या 5 आरोपींच्या कडून स्पेसिफिकली 20 मोटरसायकल्स रिकव्हर करण्यात आले आहेत आणि 11 गुन्हे उघडकीस आले आहेत। टोटल जी व्हॅल्युएशन आहे रिकव्हरीचं ते 8,55,000 प्रॉपर्टी रिकव्हर झालेली आहे। पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर। राज ठाकरे यांच्या कुंचल्यातील जादूचा पुण्यातील तरुणांनी घेतला अनुभव। केरळला दिल्या जाणाऱ्या मदतीला जीएसटी लावू नये, भारी बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अडकट प्रकाश आंबेडकर यांची मागणी। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या जुन्या पुणे मुंबई महामार्गावरील दापोडे ते निगडी बीआरटी मार्ग होणार सुरू। आणि देवभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या केरळसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाकडून मदतीचा हात। याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं। तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ। नमस्कार।